भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस, साताऱ्यात जल्लोष व आनंद साजरा. महाराष्ट्र राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल साताऱ्यात कार्यकर्त्यांनी लाडू वाटून जल्लोष साजरा केला. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात भारतीय जनता पार्टीचे 132 उमेदवार हे निवडून आले आणि आज विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सर्व मित्रपक्ष आणि अपक्ष आमदार यांनी देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचं शिफारस पत्र राज्यपाल महोदयांना दिले, त्यामुळे उद्या देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भाऊ बावनकुळे, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी लाडू वाटून जल्लोष साजरा केला. जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं काम आणि त्यांचा त्याग यामुळेच आज हे चांगले दिवस बघायला मिळालेत, अशी प्रतिक्रिया यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिली. तर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद जोशीगुरुजी, किशोरजी गोडबोले आणि प्रकाशकाका शहाणे यांनी लाडू भरून त्यांचं तोंड गोड करण्यात आलं आणि नंतर परिसरातील सर्व नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लाडू वाटले. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये भाजपच्या जुन्या नव्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन काम केले जाईल. तसेच सर्व मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखून महाराष्ट्राच्या विकासासाठी भरघोस योगदान मिळेल. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे यांच्या माध्यमातून सातारा शहराचा विकास होईल अशी अपेक्षा यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी भारतीय जनता पार्टी चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवर्णताई पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी नगराध्यक्ष रंजनाबाई रावत, उद्योजक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अमोलजी सणस, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव नाईक, जिल्ह्याचे पदाधिकारी, सातारा शहर पदाधिकारी, आघाड्या मोर्चाचे पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.